राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारनं LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ करून महागाईमुळे जनतेचं कंबरडं मोडलंय. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आलं होतं. देशाला महागाईचं कारण देऊन सत्ता काबीज केलेल्या मोदी सरकारनंच मात्र आता महागाईमुळे जनतेचं जगणं हे मुश्किल केलंय. केंद्र सरकारनं पुन्हा एकदा घरगुती गॅसची भाववाढ केलेली आहे. या आंदोलनामध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा निषेधही व्यक्त केलाय. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती LPG गॅसच्या वाढत्या किमतीनं जनता हैराण झाली आहे. या आंदोलनादरम्यान मोदी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हिंगोली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुमित्राताई टाले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आज आपण पूर्ण राज्यभरामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस दरवाढीचा निषेध म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रातून एक आंदोलन करत आहोत. नेहमी सततची ही गॅस दरवाढ 15-15 दिवसाला 15 रुपये 20 रुपयांनी दरवाढ होत राहते. या दरवाढीचा निषेध करताना आम्हालाच आता कुठल्या शब्दामध्ये आमच्या भावना व्यक्त कराव्यात हा मोठा प्रश्न आहे. दर सततची ही दरवाढ करत असताना सर्व महिला भगिनीचं जे काय आपलं महिन्याचं बजेट आहे ते तर कोलमडत आहेच आहे. त्याचबरोबर आर्थिक जी सगळी हानी होत आहे त्या हिशोबाने ही सततची दरवाढ करून केंद्र सरकार आपल्या सगळ्यांची मानसिकता सुद्धा बिघडवण्याचं काम करत आहे. केंद्र सरकारचा जेवढा निषेध करता येईल तेवढा आमच्या महिला भगिनीचा संताप कुठल्या प्रकारे आम्ही व्यक्त करावा हे आम्हाला समजत नाही. प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यांना जागे करण्याचा प्रयत्न करतोय पण मोदी सरकार झोपेचं सोंग घेतले. जे जागी आहे झोपलेलं आहे त्याला जागी करतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला कोणी जागी करू शकत नाही. असं जास्तीत जास्त तुम्ही हे केला निषेध कशा पद्धतीने आज आम्ही गॅस दरवाढीचा सर्व महाराष्ट्रामधून महिलांनी सर्व ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज आम्ही घटस्थापना झालेली. नवरात्रीचं एवढं चांगलं पर्व असताना घटस्थापनेच्या माध्यमातून आज आमची महिला भगिनी गॅस सिलेंडरची पूजा करून तिची त्या गॅस सिलेंडरची पण घटस्थापना करून त्यांना एका जागेवरतीच बसवणार. आता चुली पेटवण्याचीच वेळ सर्व महिला भगिनीवरती आलेली आहे. चुली पेटवायच्या म्हणलं तर चुलीसुद्धा अवघड बसलेली आहे. आता काय घटस्थापनेच्या माध्यमातून आम्ही सिलेंडरची पूजा करून एका ठिकाणी बसवण्याचंच काम करत आहोत. नितीन सातपुते, झूम ऑन न्यूज, हिंगोली.